पूर व भूकंप अशी संकटे आली की आपल्याकडे सरकारी मदतीसाठी नियमांकडे बोट दाखवण्यात येतं। मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात असेही एक नेते होऊन गेले की ज्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नियम व अटी वाकवल्या आणि संकटग्रस्तांना मदत मिळवून दिली। कोण होते हे नेते, त्यांनी कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली सांगते। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। तर ते नेते होते स्वर्गीय पतंगराव कदम। पतंगराव कदम हे स्वतः सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातल्या शेतकरी कुटुंबातून आलेले नेते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांच्या हालाकीची जाणीव त्यांना होती। आसमानी आणि सुलतानी संकट आल्यावर शेतकऱ्यांचे किती नुकसान होते हे त्यांनी जवळून पाहिलं होतं। तर ही गोष्ट आहे 2014 मार्च महिन्यातली। औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली होती, यामुळे पिकं जमीनदोस्त झाली। यामुळे यात शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं। तोंडी आलेला घास अचानक आलेल्या संकटाने हिरावून घेतला होता। तेव्हा सिल्लोडचे आमदार होते अब्दुल सत्तार, त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तालुक्याची पाहणी करण्याची विनंती केली होती। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण हे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या सोबत सिल्लोड मध्ये पाहणीला आले। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने आमचं मोठं नुकसान झालंय आणि आता तुम्हीच या संकटातून आम्हाला बाहेर काढा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती। लोकसभा निवडणुका तोंडावर होत्या आणि आचारसंहितेचा अडथळा होता, त्यामुळे मदत करायला अडचण येत असल्याचं चव्हाण यांनी शेतकऱ्यांना सांगितलं होतं। खंडाळा गावात गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान झालं होतं। आमदार अब्दुल सत्तार हे पतंगराव कदमांना घेऊन खंडाळा या गावी गेले। पतंगराव कदमांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। जेव्हा मदत जाहीर करण्याचा विषय आला तेव्हा काही अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नियमावर बोट ठेवू लागले होते, त्यावेळी त्यांनी अडचणींचा पाडाच वाचून दाखवला। पतंगराव कदमांना अधिकाऱ्यांची ही कारणे ऐकून राग आला। ते म्हणाले, मला नियम सांगू नका, शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना मदतीची गरज आहे, आज GR काढा, सह्या मी नंतर करेन। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चालता चालता त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि त्यानंतर शेतकऱ्यांना तब्बल 42 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। आमदार अब्दुल सत्तार सांगतात, वेळ प्रसंगी नियम बाजूला ठेवून मदत करण्याची आणि चालता बोलता निर्णय घेण्याची पतंगराव कदम यांची कार्यपद्धतीच होती। त्यांच्यामुळे सिल्लोड तालुक्याला अवघ्या 24 तासात मदत पोहोचवण्यात आली होती। तर मंडळी, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच किस्से ऐकण्यासाठी बोल भिडू YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ही स्टोरी तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या बोल भिडूच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका।